विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा, यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. हॅलो डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू? फाईन, ओके, हॅप्पी, व्हेरी गुड. सॅड का बरं? कोण दुःखी आहे? हे दुःखी वगैरे व्हायचं नाही. चला आपण छान छान अभ्यास करूया. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता मला जी काही उत्तरं सांगितली त्याच्यावर आधारितच आज आपण लेसन करूया. ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक स्टँडर्ड 3, व्हेरी गुड, पेज नंबर 81. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 3 इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 81. व्हेरी गुड, पटापट पुस्तक उघडलंय, छान छान. बघा इथं काय लिहिलंय रे, फेसेस अँड फिलिंग्स, एफ ए सी ई एस, फेसेस. काय वाचलं मी स्पेलिंग? एफ ए सी ई एस, फेसेस, चेहरे. ए एन डी अँड आणि फिलिंग, एफ डबल ई एल आय एन जी एस, फिलिंग्स, भाव भावना. खूप महत्वाचा शब्द आहे. आता काही मुलं मला म्हणाली ओके फाईन आहोत, काही म्हणाली हॅप्पी आहे, तर विशू म्हणाला आय एम सॅड, मी दुःखी आहे. यालाच म्हणायचं तुमच्या भावभावना, फिलिंग्स. तुमच्या आत्ता मनामध्ये काय भावभावना आहेत, किंवा नेहमीच कोणकोणत्या वेगवेगळ्या भावभावना असतात, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फेसेस अँड फिलिंग्स, ओके, चेहरे आणि भावभावना. ऍक्टिव्हिटी नंबर 1, लुक अँड टेल, पहा आणि सांगा. प्रश्न आहे ते, व्हॉट आर दीज फेसेस सेईंग? मित्रांनो, हे चित्रातले चेहरे पाहिजे आणि हे चेहरे आपल्याला काय सांगत आहेत ते आपण शिकायचं आहे. पहा, फेसेसचं बारकाईने निरीक्षण करा आणि हे शिकल्यानंतर की नाही, हे सगळे फेसेस आहेत ना, तुम्ही तयार करा कार्डबोर्डवर आणि घरामध्ये आईची परवानगी घेऊन दरवाजाच्या पाठीमागे लावा. हा, ओके, पहा, हा पहिला फेस आहे. कसे छान आनंदी डोळे, असं तोंड सुद्धा असं आनंदाने उघडलेलं आहे, हसताना आपलं तोंड असं दिसतंय की नाही. मग हा चेहरा बघून आपल्याला काय लक्षात येतंय की हा आनंदी आहे. इंग्रजीत काय म्हणतात? आय एम हॅपी, एच ए डबल पी वाय, हॅपी, आनंदी, मी आनंदी आहे. ओके, आता इथं काय दिसतंय? तोंडाचा चंबू झालाय, डोळे असे मध्ये आलेत, भुवया अशा झाल्यात, म्हणजे हा काय आहे? सॅड आहे, एस ए डी सॅड. आय एम सॅड, मी दुःखी आहे, असा हा चेहरा सांगतोय. आय एम हॅपी, आय एम सॅड, मी आनंदी आहे, मी दुःखी आहे. अरे बापरे, इथं काय झालंय? घामाचे ठिपके पडतायत खाली, दमलाय हा, म्हणजेच हा आय एम टायर्ड, टी आय आर ई डी, टायर्ड, थकलेला. मी कसा आहे? मी थकलेला आहे, असं हा सांगतोय. ओके, पुढे आय फील स्लीपी. बघा हे झेड झेड लिहिलंय म्हणजे हे आळस देतो आपण, घोरतो तेव्हा हे चिन्ह वापरतात, है की नाही. मी झोपाळलेला आहे, झोप आलेली आहे, झोपाळलेला, स्लीपी म्हणजे झोपाळलेला. ओके, पहा चेहऱ्याचं निरीक्षण करायचं, डोळे, ओठ, भुवया, याच्यावर आपला चेहरा ओळखता येतो. अरे बापरे, हा तर घाबरलाय, दातोट दिसतायत, घाम फुटलाय. घाबरण्याला इंग्रजीत काय म्हणतात? एस सी ए आर ई डी, घाबरलेला. काय आहे हा? घाबरलेला. आय एम स्केअर्ड, मी घाबरलेला आहे,
आय फील स्लीपी, मी झोपाळलेला आहे. आय एम टायर्ड, मी थकलेला आहे. चला, अरे बापरे, चेहरा बघूनच कळतय डोळे रागाने लाल झाले. चेहरा कसा झालाय? आय एम अँग्री, ANGRY, अँग्री, रागवलेला. कसा आहे हा फेस? रागवलेला. आय एम अँग्री, मी रागवलेला आहे. मस्त. आय फील प्राऊड, प्राऊड अभिमान. मला अभिमान वाटतोय. ज्यावेळी आपल्याला अभिमान वाटतो तेव्हा आपला चेहरा असा आनंदानं फुललेला असतो. गप्प फुगलाय बघा कसा. आय फील प्राऊड. आणि हा इथे लाजतोय वाटत. आय फील शाय, मला बुजल्यासारखं वाटतंय, मला लाजल्यासारखं वाटतंय. बुजल्यासारखं, लाजल्यासारखं. ओके, बुजणे आणि लाजणे एकच अर्थ आहे, बुजल्यासारखे. आय फील शाय, मला बुजल्यासारखे वाटतंय. आय फील प्राऊड, मला अभिमान वाटतो. आय एम अँग्री, मी रागावलेला आहे. चला सगळे फेसेस पुन्हा एकदा पाहूया. सुंदर फेसेस आहेत सगळ्यांनी काढायचे बरं का. सगळ्यांनी बोट ठेवा, माझ्या पाठोपाठ वाचा. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम टायर्ड, मी थकलेला आहे. आय फील स्लीपी, मी झोपाळलेला आहे. आय एम स्केअर्ड, मी घाबरलेला आहे. आय एम अँग्री, मी रागवलेला आहे. आय फील प्राऊड, मला अभिमान वाटतो. आय फील शाय, मला बुजल्यासारखे वाटते. छान आहे ना. करणार ना सगळेजण फेसेस, लगेच पाठ होऊन जातील फेसेस वरच्या सगळ्या फिलिंग्स. हो की नाही? आणि या सगळ्या फिलिंग्स आपण चेहऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, एकमेकांना दाखवायचा आणि ओळखायला लावायची. चल, माझी फिलिंग्स कोणती आहे चेहऱ्यावर ओळख. आत्ता माझ्या चेहऱ्यावर हॅप्पी फिलिंग्स आहे, मला तुम्हाला शिकून खूप आनंद होतोय. होतोय ना? होतोय. चला तर मग मी स्क्रीनवर दाखवते ती कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. की नाही हॅप्पी? हा, सगळ्या सूचना तुम्हाला आधी मिळणार आहेत. हॅप्पी, सॅड, टायर्ड, स्लीपी, स्केअर्ड, अँग्री, प्राऊड, शाय. जवळजवळ 8 प्रकारच्या फिलिंग्स आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. आणि या ठिकाणी ऍक्टिव्हिटी नंबर 2 आहे. नाव रीड द सेंटेन्सेस. वरील वाक्य मोठ्याने वाचा, अलाउड मोठ्याने वाचा. इनॅक्ट व्हॉट यू रीड. इनॅक्ट, अभिनय करा. ENACT, इनॅक्ट, अभिनय करा. कशाचा? व्हॉट यू रीड, तुम्ही जे काही वाचलेलं आहे त्याचा तुम्ही अभिनय करा, जे मी आत्ता सांगितलं ते. जमणार सगळ्यांना? असा सेम चेहरा झाला पाहिजे अँग्री झाल्यावर, असा सेम टायर्ड, स्लीपी, स्केअर्ड. सगळेजण करणार आहेत. ओके ओके. होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस लेसन अँड एन्जॉय व्हेरी मच. ओके, बरे तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि व्हिडिओखाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमचं नाव लिहा, शाळेचं नाव लिहा, गावाचं नाव लिहा आणि छान छान कमेंट्स करा. ओके, बाय बाय. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील.